आपली स्वप्न सत्य करणारं घर चुंचाळीमध्ये आणि सुखद स्थळावर सिद्धी हाइट्स तुमचे स्वप्नाचे घर सुख सुविधा आणि श्रेष्ठता सिद्धी हाइट्स मध्ये सगळं आहे तर संपर्क करा 9404209743 वर ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिकचे ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या नावाने पोलिसांनी तडीपारीची नोटीस काढली आहे. आज सकाळी 8 वाजता पोलीस नोटीस बजावण्यासाठी बडगुजर यांच्या निवासस्थानी गेले असता बडगुजर यांनी ती नोटीस स्वीकारली नाही. ते आज 11 वाजता स्वतः सहाय्यक पोलीस आयुक्तालयाच्या कार्यालयात हजेरी लावून आपली बाजू मांडणार होते. बडगुजरांच्या या भूमिकेकडे सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष लागलेलं होतं. दरम्यान काही वेळापूर्वी बडगुजर यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयात जाऊन आपलं म्हणणं मांडलेलं आहे. त्यानंतर त्यांनी नोटीस स्वीकारली असून 10 दिवसांची वेळ मागण्यात आलेली आहे. राजकीय सूडबुद्धीतून ही कारवाई होत असल्याचा आरोप देखील सुधाकर बडगुजर यांनी यावेळी केला. तेच म्हटलं, कालच्या सभेचंच द्योतक आहे. कालच्या सभेमध्ये त्यांनी जी मांडणी केली त्याचं इम्प्लिमेंट होताना दिसतंय ना तुम्हाला. काय म्हटलं नोटीसीत, आपण काय उत्तर दिलं? नाही, उत्तर देण्याचा अजून वेळ मागितली मी. आता त्यांना 1-10 दिवसाची वेळ मागितली, ते आता किती दिवस देतात बघू. नोटीस घेतली ना, नोटीस घेतली, त्याच्यामध्ये 10 दिवसाची मुदत मागितलेली आहे. आता ते काय मुदत देतात त्याच्यानंतर भूमिका ठरवू. हो, उद्धव साहेब तर काळजी करतात ना. नाशिक लोकसभेची जागा ही जिंकायची आम्हाला आणि ते जिंकतोय. उद्धव साहेबांचा फोन आला होता की राजकीय सूडभावनेने द्वेषभावनेने ही हद्दपारी केलेली आहे, नोटीस बजवलेली आहे जिल्हा बंदीची, जेणेकरून 20 तारखेचं इलेक्शन झाल्यानंतर यांनी नाशिक शहरामध्ये यावं, इलेक्शनच्या मुवमेंटमध्ये सक्रिय होऊ नये अशा प्रकारची व्यवस्था त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. पण तसं घडणार नाही निश्चितपणाने. यामध्ये राजाभाऊ वाजेंचा विजय होईल. उलट माझ्यावर कारवाई केल्यामुळे 1 लाखाचं मताधिक्य वाढेल, कारण माझे मतदार शून्य आहेत. सुधाकर बडगुजर यांच्यासह ज्ञानेश्वर बडगुजर आणि राकेश सिरसाट यांना देखील नोटीस देण्यात आली असल्याची माहिती यावेळी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली आहे. सुधाकर बडगुजर यांना तडीपारच्या संदर्भात नोटीस देण्यात आलेली आहे. त्याबाबत त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यात आलेलं आहे. BP Act 57 अनुषंगाने ही कारवाई करण्यात आलेली आहे. सुधाकर बडगुजर यांच्यावरती 2014 इलेक्शन रिलेटेड गुन्हा या ठिकाणी दाखल होता आणि त्या गुन्ह्याला कन्व्हिक्शन लागलं होतं. त्यामुळे कोणत्याही आरोपीला जर कन्व्हिक्शन लागलं तर आम्ही 57ची प्रोसिडिंग या ठिकाणी सुरू करतो. तर ती प्रोसिडिंग आम्ही सुरू केलेली आहे. त्या अनुषंगाने त्यांना आज बोलवण्यात आलं होतं आणि त्यांनी त्यांचं म्हणणं मांडून मांडण्यासाठी मुदत या ठिकाणी मागून घेतलेली आहे. पहिली नोटीस त्या प्रकरणात त्यांनी म्हणणं मांडत असताना सांगितलं की हायकोर्टामध्ये अपील केलेलं आहे आणि त्या संदर्भातले त्या सर्व कागदपत्र माझ्यापुढे सादर करणार आहे. त्यांना 8 दिवसांची मुदत या ठिकाणी दिलेली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात सध्या राजकारण चांगलंच तापलंय. शिंदे सेनेचे उमेदवार हेमंत गोडसे विरुद्ध उद्धव सेनेचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्यात लढत होत असून अशावेळी संजय राऊत यांचे निकटवर्ती असलेले उद्धव सेनेचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांना पोलिसांनी हद्दपारीची नोटीस बजावलेली आहे. 2010-2011 केलेल्या राजकीय आंदोलनासंदर्भात ही नोटीस असून या संदर्भात आपल्याला अटकही झालेली होती. त्यामुळे आता हद्दपारीच्या नोटीसीचा प्रश्नच उद्भवत नाही असं बडगुजर यांनी म्हटलंय. केवळ राजकीय हेतूनं प्रेरित होऊन निवडणुकीत अडचण होत असल्यानं आपल्याला हद्दपार करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा बडगुजर यांनी केला आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.